महापरिनिर्वाणाच्या दिनीच नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर सडकून टीका केली. वानखेडे माझ्यासोबत नमाजाला नियमित यायचे, चैत्यभूमीवर प्रथमच दिसले असा सणसणी टोला मलिक यांनी लगावला. चैत्यभूमीवर पहिल्यांदाच दिसले वानखेडे. नवाब मलिक यांचा टोला. वानखेड्यांच्या हजेरीवर संघटनेचा आक्षेप. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नवाब मलिकही चैत्यभूमीवर आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी समीर वानखेडेंना जोरदार टोला लगावलाय. अभिवादन करण्यासाठी लोक येत आहे, जाती धर्माच्या पलीकडे लोक जाऊन येत आहे. मी तर दरवर्षी येतोय. आता काही लोकांनी जर त्यांच्या बाबतीत काही बोललं असेल तर योग्य नाही, पण ते नेहमी येत होते याच्या बाबतीत मी बोलू शकत नाही. चैत्यभूमीवर समीर वानखेडे यांनी हजेरी लावत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. मात्र भीमशक्ती रिपब्लिकन सेनेनं समीर वानखेडेंच्या उपस्थितीवर आक्षेप नोंदवला. निश्चित रूपाने या देशामध्ये एक नवीन सिनेमा रिलीज झालेला आहे, जय भीम नावाचा. त्या सिनेमामध्ये कुठेही जय भीमचा घोष वाक्य नाही. म्हणजे त्या सिनेमा अन्यायाच्या विरोधात लढणारा एका व्यक्ती आणि समाजाला न्याय मिळवून देण्याचा तो लढा त्याच्यात दाखवण्यात आलेला आहे. म्हणजे जय भीमचा अर्थ आहे संघर्ष. मला वाटतं जय भीम इम्पॅक्ट काही लोकांवर झालेला हे खरं आहे. एकूणच काय, औचित्य कसलंही असो, राजकारणी राजकारण करण्यात पुढे मागे बघत नाही हेच खरं. सुशांत सावंतसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई.